भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज दिल्लीतील एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. 9 ऑगस्टला त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने एम्स रुग्णालयात करण्यात आले होते दाखल. कुरुंदवाड येथील कुंभारांच्या मूर्त्यांचे महापुरामुळे नुकसान. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कुंभारांना 1000 गणेश मूर्ती देण्याचे दिले होते आश्वासन. आज त्यांनी हे आश्वासन पूर्ण करत येथील कुंभार समाजाला 500 गणेश मूर्तींचे केले वाटप. आम आदमी पार्टी आता महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूक रिंगणात उतरणार, अरविंद केजरीवाल यांची घोषणा. पंतप्रधान मोदी UAE दौऱ्यावर. जम्मू काश्मीर मधून हटवलेला कलम 370 हा लोकशाहीच्या मार्गाने पारदर्शक असून दहशतवादाचे कारण बनल्याचे केले भाष्य. छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक. जवानांना 5 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला यश. भारतीय क्रिकेटसाठी आजचा दिवस खास. 24 ऑगस्ट 1971 रोजी इंग्लंडच्या भूमीवर पहिल्यांदा नोंदवला होता कसोटी विजय. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात 50 नावं, मात्र अजित पवारांचे नाव TRP साठी पुढे. भाजपा छुपी आणीबाणी राबवत असल्याचा खासदार सुप्रिया सुळेंचा आरोप. झेंडूच्या दराने ग्राहकांना घाम. महापुराने फुलांच्या बागा अक्षरशः उद्ध्वस्त. झेंडू निशिगंध गलाटा ही फुले बाजारात नसल्याने दर दुप्पट. ऐन सणासुदीच्या काळात फुलाच्या टंचाईने ग्राहकांना फटका. युतीच्या जागा वाटपाची चर्चा सोमवारपासून. शिवसेनेला अर्ध्या जागा मिळणे कठीण. ST महामंडळाच्या बस स्टेअरिंग आता महिलांच्या हातात. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते महिला चालकांना नियुक्तीपत्र. YouTube वर सबस्क्राइब करा सी न्यूज सांगली आणि सी न्यूज सांगलीचे फेसबुक पेज लाइक करा.